या स्पर्धे दरम्यान सुनील मल्हार साहेबांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो हॅलो हॅलो. दोन्ही संघातील 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही संघातील 12वा खेळाडू उपस्थित असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे लवकरात लवकर. आणि त्याचबरोबर सुशांत बुगडे आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही संघातील 12वा खेळाडू बांदा संघ आणि त्याचबरोबर मातोंड संघ आपला 12वा खेळाडू असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. कारण स्कोरिंगसाठी आपली नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं खूप महत्त्वाचं असेल कारण ही स्पर्धा लाईव्ह आपण करतो आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं नाव लाईव्हवरती दिसणं खूप महत्त्वाचं असेल. सात्री माथुण क्रिकेट सगळ्याकडून सलामीची जोडी. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश खाडे, नॉन स्ट्राईक एंडला दत्ता धुरे आणि गोलंदाजी मार्गवरती बांदा क्रिकेट संघाकडून सागर मोरिये. गोलंदाजी मार्गवरती संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्गवर राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू फुल टॉस बॅक टू द बॉलर फटका. वेगळा चेंडू फेकला परंतु फुल टॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर फटका निघालाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती. पावरप्लेचं महत्वपूर्ण षटक आणि या पावरप्लेच्या षटकादरम्यान गोलंदाजी मार्गवरती सागर मोरिया पाहायला मिळतोय. यावेळी मिस टायमिंग फटका शॉर्ट कव्हरला झेलची संधी. विकेटची संभावना होती परंतु हाफ चान्स मैदानात गमावला जातोय. एक धाव पूर्ण झाले. तिसऱ्या पंचांकडे मागणी बीमरसाठी. हॅलो. फेअर डिलिव्हरी असेल. एक धाव या चेंडूवरती. सिद्धेश घाडियाच्या बॅट मधून आणि सिंगलने सांगिक धाव संख्येचा आकार ओपन झाला या धावपलकावर. यावेळी फटका अपेश खेळलाय. लॉफ्टेड फटका मिड ऑफच्या डोक्यावर लॉंग ऑफला खेळण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रणआउटची संधी. परंतु हे देखील संधी जर पाहिले तर रणआउट असेल की नॉट आउट असेल यासाठी देखील तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आली. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रणआउटची संधी. परंतु फेकी जर पाहिले तर थोडीशी विलंबाने पाहायला मिळाली. परंतु रनआउटच्यासाठी रेफर करण्यात आलाय तिसऱ्या पंचांकडे. काय निर्णय असेल फलंदाज बाद असेल पॉपिंग क्रीजच्या मागे पाहायला मिळतो. आणि रनआउटच्या स्वरूपात सिद्धेश खाडे या बॅटरला माघारी परतावं लागते. कमालीची फेकी लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंडवरती लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात सिद्धेश खाडे हा आक्रमक फलंदाज डगआउटचा शिकार बनतो. पहिला धक्का सात्री माथुण क्रिकेट संघाला बसेल. सांघिक धावसंख्या
तीन धावा एक गडी बाद। पहिलं षटक सागर मोरे गोलंदाजी मार्गवरती पावरप्लेच्या महत्त्वपूर्ण षटका दरम्यान आतापर्यंत अचूक टप्प्यावरती लेंथ आणि लाईन्थवरती गोलंदाजी पाहायला मिळते। आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळी स्ट्राइकिंग एंडवरती राज, यावेळी अपेश कव्हर खेळ आहे। एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास झालाय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू फील केला जाईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल सफल, दोन धावा मिळत असताना सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती पाच धावा एक गडी बाद। यावेळी स्टेट डाऊन डे ग्राउंड समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑनला खेळ आहे, परंतु चेंडू जरी पाहिला तर धीम्या गतीचा आउटफील्ड आणि त्याचमुळे चेंडू देखील स्थिरावला जातोय। दोन धावेचा प्रयत्न सफल होईल, दोन धावेने सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सात धावा या धावपलकावर एक गडी बाद होत असताना धावपलकावरती राज्याच्या बॅटमधून अंतिम दोन चेंडूवरती चार धावा निघाल्या, सांघिक धावसंख्या सात धावा या धावपलकावरती। सिद्धेश गाडे विस्फोटक फलंदाज लवकर माघारी परतले, रनआउटच्या स्वरूपात मैदानात जोडे पाहायला मिळते राज आणि त्याचबरोबर दत्ता धुरे, एका बाजूने अनुभव आणि एका बाजूने यंग टॅलेंट मैदानात फलंदाजीसाठी सातारे माथुण क्रिकेट संघाकडून। दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंडवरती दत्ता धुरे, पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका मिडविकेटला खेळला आहे, परंतु डान्सिंग आउटफील्ड चेंडू देखील डीप मिडविकेटला अडकण्यात आला आहे। दोन धावा पूर्ण झाला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु तो थांबवण्यात येईल। दोन धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल, धावपलकावरती नऊ धावा। दत्ता धुरे याचं आक्रमण मैदानात करण्याचा प्रयत्न, परंतु त्या आक्रमणाला सुरुवात अजून करणं बाकी असेल। सिंगल डबल धावा कन्वर्ट करत असताना सांघिक धावसंख्या पुढे सरकली, धावपलकावरती नऊ धावा। यावेळी धीम्या गतीने चेंडू फेकला, दिशा देत असताना चेंडूचा प्रवास सिली पॉइंटला, एक धाव पूर्ण होईल या चेंडूवरती दत्ता धुरेच्या बॅटमधून आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या डबल फिगर दहा धावा या धावसंख्येवरती। टॉस विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संध्याकाळच्या सत्रात मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाकडून या महत्त्वपूर्ण लढती दरम्यान। यावेळी फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु प्रेक्षक बनून राहील चेंडू डीप स्क्वेअर लेगला झालाय फरार, सीमा रेषा पार। राजच्या बॅटमधून अफलातून षटकार गोलंदाज प्रथमेश याच्या विरोधात। शॉर्ट चेंडू हलक्या त्याने बॅकफुट होते जात असताना दिशा दिली चेंडूला शॉर्ट कव्हरला, चेंडूचा प्रवास एकरी धाव पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्येत बदल घडेल, धावपलकावरती सत्रा धावा। हे चांगले क्रिकेट कारण मागील चेंडूवरती षटकार राजच्या बॅटमधून, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करत असताना सांघिक धावसंख्येत देखील बदल घडलाय। स्ट्राईक इनवरती दत्ता धुरे, फुल टॉस चेंडू फटका मिस टायमिंग शॉर्ट मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, नॉन स्ट्राईकिंग एंडला आली, वेगात गतीने फेकी, परंतु तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी करण्यात आली रनआउटसाठी। चांगली फेकी, सुंदर फेकी आणि त्याचबरोबर दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील, रनआउट असेल की नाबाद असेल यासाठी आता तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल। दत्ता धुरियाचा लोअर फुल टॉस चेंडूवरती मिस टायमिंग फटका मिडविकेटला कमालीचा झेल, त्यानंतर फेकी नॉन स्ट्राइकी एंडला।
सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 18 धावा आहे धावपलकावरती. स्ट्राईक इनवरती राज हा बॅटर असेल. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश, दुसरा षटक पहिला स्पेल माता क्रिकेट संघाकडून. यावेळी पुलचा फटका, शॉर्टआर्म पुल खेळ आहे. मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगात गतीने आलाय. परतीची फेकी, स्ट्राईकिंग एंडवरती तोपर्यंत एक धावी आहे चेंडूवरती. चांगला क्षेत्ररक्षण आतापर्यंत मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा क्रिकेट संघाकडून पाहायला मिळालाय. एक रनआउटच्या स्वरूपात देखील विकेट, त्यानंतर कमालीचा झेल देखील. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावर. तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती आशिष पाहायला मिळतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा या धावपलकावरती, 19 धावा या धावपलकावरती. राज आणि दत्ता दोरे हे जोडी मैदानात. सिद्धेश खाडी लवकर माघारी परतल्या, परंतु या जोडीने संघाच्या डावाला सावरलंय. सांघिक धावसंख्येला आकार दिला जातोय या धावपलकावरती. आशिष गोलंदाजी मार्गवर, राईट अमोर द विकेट असेल. पहिला चेंडू बॅटची कडा घेत असताना, टॉप एज घेत असताना चेंडू विसावेल विकेट कीपर सागर मोरे याच्या हातामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट. दोन गडीबाद सांघिक धावसंख्या 19 धावा धावपलकावरती. पहिल्या चेंडूवरती आशिष याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. स्ट्राईक एंडवरती असेल काशी दत्ता धुरेची साथ देण्यासाठी. स्लॉग षटकाला सुरुवात झाली, परंतु या स्लॉग षटकाची सुरुवात विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज आशिष याने गेले. स्ट्राईक एंडवरती काशी हा बॅटर पहिला चेंडू फेस करेल षटकादरम्यान. यावेळी आउटसाइड ऑफ स्टम्प चेंडू खूपच बाहेर, पंचाचा इशारा. दोन्ही हात समांतर होत असताना आलाय अवांतरचा अतिरिक्त धावने. सांघिक धावसंख्येत वाढ होईल धावपलकावरती. 20 धावा दोन गडेबाद. स्लॉग षटक पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा गोलंदाज आशिषाच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू स्ट्रेट डाऊन डे ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करेल प्रतिची फेक तोपर्यंत एक धावा चेंडूवरती. चांगले क्षेत्ररक्षण वेगात गतीने चेंडूवरती ताबा मिळाला, त्यानंतर फेकी देखील वेगात गतीने नॉन स्ट्राईक एंडवरती. महत्वाच्या धावा रोखत असताना आयुष पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 21 धावा या धावपलकावर. तिसरा षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्गवर आशिष, राईट अमोर द विकेट असेल. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉगचा फटका आडव्या बॅटने मिड विकेटला खेळला. पहिले धाव वेगात गतीने पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजगत्या आणि सोप्या पद्धतीने पूर्ण होईल. ढिलाई पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाची. मिड विकेटमध्ये फंबल्य पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक कर्वे. आणि याचाच कच्चा दुवा हेरावत असताना या चेंडूवरती दोन धावा पूर्ण हो झाल्यात. सांघिक धावसंख्या 2 धावेने, धावपलकावरती 23 धावा. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टी दरम्यान. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडूवरती फटका मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक. मिस टायमिंग फटका, खराब चेंडूवरती विकेट, मात्र इथे गमावून माघारी परतेल दत्ता धुरे हा बॅटर. थोडासा स्वतःवरती देखील निराश, कारण क्रिकेटमधील सर्वात खराब चेंडू म्हणजे फुल टॉस चेंडू, आणि त्या फुल टॉस चेंडूवरती विकेट मिळवले गोलंदाज आशिष याने आपल्या संघासाठी.
या फटका समोर खेळाय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. सरळ बॅटने लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल एक धाव या चेंडूवरती. बॅकअप कमालीचा निघाले सिंगल या चेंडूवरती प्राप्त होत असताना सांघिक धाव संख्या 24 धावा या धावपलकावर. स्लॉग षटक दोन विकेट प्राप्त केल्या जातात या षटकादरम्यान. गोलंदाज आशिष याच्या माध्यमातून संभाव्य धावसंख्येला रोखून धरणारा कंजूशी करणारा भेदक मारा. यावेळी तगडा फटका आडव्या बॅटने मिड विकेटला काशीच्या बाळमधून दमदार अफलातून दर्जेदार षटकार गोलंदाज आशिष शिवायच्या विरोधात. तीन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धाव संख्या 30 धावा या धावपलकावरती. गणेश सातोसकर अंतिम षटक फेकेल. गणेश सातोसकर अंतिम षटक असेल प्रगतीपथावरती आणि अंतिम षटकादरम्यान किती धावा निघतील सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडून हे पाहणं औत्सुक्याचं असेल. काशीच्या बॅटमधून आशिषच्या विरोधात अंतिम चेंडूवरती तो षटकार आणि त्या षटकाने सांघिक धावसंख्या 30 धावा धावपलकावर. चांगल्या फायटिंग टोटलच्या दिशेने वाटचाल सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडून. फुल टॉस चेंडू फटका डीप काव कॉर्नरला जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार आफ्रिदीच्या बॅटमधून गणेश सातोसकर याच्या विरोधात. चेंडूवरती षटकार आफ्रिदीच्या बाळमधून डीप काव कोणाला आणि या सहा धाव्याने सांघिक धाव संख्या 36 धावा धावपलकावरती. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न अतिरिक्त उंची प्राप्त करणारा चेंडू गोल्डन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळालाय. या खेळपट्टीमध्ये सकाळच्या सत्रापासून अनियमित बाउन्स काही चेंडू सबमरीन देखील पाहायला मिळालेत. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धाव संख्या 36 धावा. ज्याप्रमाणे फलंदाजासाठी मदतगार ठरणारे हे खेळपट्टी त्याचबरोबर गोलंदाजासाठी देखील मदतगार. यावेळी फटका आडव्या बॅटने मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक झेलचा प्रयत्न परंतु प्रयत्न पडतील अपुरे. चेंडू जातो एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे. आफ्रिदीच्या बाळमधून आणखी एक दमदार ताकदवर चौकार गोलंदाज गणेश सातोसकर याच्या विरोधात. सांघिक धावसंख्या पुढे सरकेल धावपलकावरती 40 धावा. देत ओव्हरमध्ये ज्या आक्रमण आफ्रिदीच्या बॅटरकडून पाहायला मिळते ते आता आक्रमण रोखण्यासाठी कसोशीचा प्रयत्न गोलंदाज गणेश सातोसकर करताना पाहायला मिळतोय. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता ही तुमचं बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेची सुरुवात केली मैदानात अंतिम षटकादरम्यान. फलंदाज आफ्रिदीने एक षटकार एक चौकार गणेशच्या विरोधात. तीन चेंडूवरती 10 धावा खर्च झाल्यात. अंतरिम तीन चेंडूवरती अजून किती धावा निघतील हे पाहण्या उत्सुक्याचं असेल. यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिस टायमिंग झालाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू नो मॅन्स लँडमध्ये विसावलाय. परतीची फेक दोन धावा तिसऱ्या धावेचा प्रयत्न. फेक ही स्ट्रायकिंग एंडवरती परंतु विलंबनाने आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होईल सफल. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजादरम्यान. कॉलिंग खूप सुंदर निघाल्या. तीन धावा पूर्ण होत असताना सांघिक धावसंख्या 43 धावा धावपलकावरती. संध्याकाळच्या सत्रातील एक चांगलं फायटिंग टोटल या धावपलकावरती उभारण्यात येते सातेरी मातोंड क्रिकेट संघाकडून कारण प्रथम फलंदाजी करतो या सामन्यादरम्यान. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करणारा हा चेंडू धीम्या गतीने फेकला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काशी या बॅटरकडून परंतु ते प्रयत्न थांबवावे लागले कारण धीम्या गतीच्या चेंडूवरती फसवण्यात आलाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती सांघिक धाव संख्या 43 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल सफल. फेकी विलंबनाने आणि या दोन धावेने सांघिक धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा या धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटकादरम्यान
फलंदाज आफ्रिदयाच्या बॅटमधून 13 धावा निघाल्यात 4 चेंडूवरती आणि अंतिम 2 चेंडूवरती 2 धावा निघाल्यात. सांघिक धावसंख्या 45 धावा 46 धावांचं लक्ष. मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा या संघाच्या विरोधात या 46 धावांचा पाठलाग 4 षटकादरम्यान 24 चेंडूवरती कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन गावडे जोडले जातील आपल्यासोबत. चोवीस चेंडू आणि 46 धावा हे समीकरण या सामन्याचं. ग्रुप बे मधील हा पहिला सामना. दुसरा सामना मैदानात रंगतोय सात्रे मातोंड विपक्ष मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा या दोन संघादरम्यान. 46 धावांचा पाठलाग बांदा क्रिकेट संघासमोर इथपर्यंतचा प्रवास या स्पर्धेसाठी हा 46 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी या गावातील आणखी एक मराठीचा गोडावात सध्या मुंबईमध्ये स्थायिक मुंबईच्या देखील स्पर्धा करत आहेत आणि आज या स्पर्धेसाठी खास पाहायला मिळतात सिद्धेश कास्टे जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. इनिंग सुरू होण्या अगोदर आपण या स्पर्धे दरम्यान वाढदिवस साजरा करतोय. प्रदीप बुगडे मुरारवाडी संघातील अष्टपैलू खेळाडू संघाचा विस्फोटक फलंदाज प्रदीप बुगडे आज त्यांचा जन्मदिवस आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्समधून. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सिद्धेश कास्टे. चला बरोबर समालोचन कक्षातून या ठिकाणी आमच्यासोबत जोडले आहेत संतोषजी मरिया सर, रोशनजी गावडे सर, याच गावचा एक गोड मंजूळ आवाज आणि त्यांच्यासोबत मी सिद्धेश कास्टे माझ्यासोबत गुणलेखनाचं काम करत आहेत सुशांत बुकडे सर यांच्या सर्वांच्या सहाय्याने समालोचनाची धुरा सांभाळतोय आणि या ठिकाणी 46 धावांचा पाठलाग करायचा आहे मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा संघाला. पंच 2 मिनिटं खेळ थांबवा या ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन केलं जात आहे. याच गावचा एक अष्टपैलू खेळाडू मुरारवाडी तळवडे संघासाठी ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये अष्टपैलू कामगिरीवर अनेक ट्रॉफ्या जिंकून दिल्या ते पद्मनाभ बुगडे यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे. त्यांनी क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असती तरी त्यांनी एक काळ होता गाजवला होता त्यांचा या ठिकाणी वाढदिवस. त्यांना सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्याचबरोबर बांदा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये या कंपल्सरी आहे कारण या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह असल्यामुळे या स्पर्धा ज्या आहेत त्या ठिकाणी हॅलो
पंच सामना चालू करा. हॅलो, चला सामना सुरू करायचा आहे. 46 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर बघितला तर सागर सज्ज होतोय, नॉन स्ट्राईक एंडवर अक्षय नाटेकर सज्ज होतोय 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी. मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा संघाच्या वतीने सलामीची बिनीची जोडी मैदानात जाताना दिसते. गोलंदाजी मागवर काशी परब सज्ज होतोय. पहिला चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. पहिला चेंडू या ठिकाणी थर्ड मॅन क्षेत्रात चेंडूचा प्रवास फायनल क्षेत्रामध्ये जातो. एका धावेसाठी एका धावेने संघाचं आणि स्वतःचं खातं हे ओपन केलं जात आहे आणि 46 धावांचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी सुरू केला जातोय. पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. दोन खेळाडू हे 30 yard सर्कलच्या बाहेर आपण बघतो. एक डीप मिड विकेटला आणि एक लाँग ऑफला लाँग ऑनला असे दोन खेळाडू माहेर. दुसरा चेंडू कोलो डप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि यशरक्षक आपला सोपस्कर पूर्ण करतोय, त्यामुळे चेंडू हा निर्धाव स्वरूपात गणला गेलाय. दुसरा चेंडू धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 46 धावांचा पाठलाग करत असताना. ज्या प्रकारची फटकेबाजी पहिल्या इनिंगमध्ये सातेरी मातोंड संघाने केले तशा प्रकारची फटकेबाजी करणे नक्कीच गरजेचं असेल, अनिवार्य असेल आणि तोच प्रयत्न असेल या ठिकाणी बांदा संघांचा सुद्धा. पहिले दोन चेंडू सुरेखरित्या हातावतो. पहिल्या चेंडूवर एक धाव ही घोषित क्षेत्रामध्ये, नंतरचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. परत एकदा सुंदर चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी बॅटची एज घेऊन विस्तावते जाऊन यशरक्षकच्या हातामध्ये आणि पहिला हात पहिला धक्का बसतोय, पहिली सफलता अर्जित करतो या ठिकाणी सातेरी मातोंड संघ आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी अक्षयला. कर्णधाराने जो आपल्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला या ठिकाणी सार्थ अशी गोलंदाजी काशी याच्या माध्यमातून बघायला मिळते. जखडून ठेवले फलंदाजांना आणि एक सफलतासुद्धा अर्जित केली आणि त्याच्या जोरावर या ठिकाणी तीन चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक गडी हा तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज बिट्टू परब याची वर्णी लागते, लेफ्ट हँड बॅट्समॅन स्ट्राईक एंडवर. त्याच्यासाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेला. आता एक व्हाईडिश लॉंग ऑन बघतोय आपण आणि लॉंग ऑफच्या दिशेने चांगला चेंडू या ठिकाणी. एक इनसाइड आउटचा एक देखना फटका. पंचांचा निर्णय येणे बाकी. षटकार आहे, चौकार आहे, चार धावा. चार धावा, चार धावाने या ठिकाणी खाता खोलले जाते. बिट्टू परब याच्या अकाउंटचा धावफलकात धावफलकावर धावा पाच. 46 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या तीन चेंडूंना या ठिकाणी संयम दाखवला गेला, त्यानंतर या ठिकाणी आक्रमण केलं गेले काशीवर. या ठिकाणी एक सफलता काशीने अर्जित जरूर केली असेल, नंतर या ठिकाणी त्याच्यावर आक्रमण केलं गेलं, चौकार येतोय. एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी सातेरी मातोंड संघाकडनं केली गेली होती आणि त्याचं आता या ठिकाणी प्रत्युत्तर केलं जात आहे बांदा संघाकडनं. परत एकदा बॅटची एज घेऊन या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. परतीचे फेके होते, तोपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण केली गेली आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचला आहे 6 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ झाला समाप्त, म्हणजे अजूनही एका चेंडूंचा खेळ असेल बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिला अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. काशीने सुंदररित्या हाताळले. एक चौकार जरी आला असेल तरी फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक गडी हा तंबूच्या आश्रयाला. अकोट्याचा चेंडू होता, एक हाफ वॉलीवर घेऊन चेंडूला भिरकावून दिला या ठिकाणी
सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव चेंडू गेलाय षटकार. या ठिकाणी राज सोनुर्लेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल त्यांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आम्ही त्यांचं शब्दसुमानाने स्वागत करतो आहे. राज सोनुर्लेकर कृपया या ठिकाणी या, तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर सुंदर या ठिकाणी षटक हाताळलं होतं. पहिले तीन चेंडू सुरेखरित्या हाताळल्यानंतर तत्नंतर फक्त आक्रमणाने आक्रमण केले गेले. काशीवर या ठिकाणी चढवले गेले आक्रमण. आणि धावफलकाचा जर विचार केला तर 12 धावा ह्या धावफलकावर 46 धावांचा पाठलाग करत असताना बघतोय आपण मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा संघ. आणि ज्या प्रकारची सुरुवात होती त्या प्रकारची सुरुवात मात्र करून दिली या ठिकाणी. पहिले थोडीसे संयम दाखवला त्यानंतर मात्र या ठिकाणी आक्रमण केलं गेलं. परत एकदा अखोटप्याचा चेंडूचा पॉईंट चेडूकर चेंडूचा प्रवास या ठिकाणी डीप पॉईंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी दोन धावा ह्या पूर्ण केल्या गेल्या. आता परतीचे फेके होत आहे तोपर्यंत तिसऱ्या धावासाठी प्रयत्न. आणि तीन धावासुद्धा सुरेखरित्या पूर्ण केल्या गेल्या. तीन धावाने धावफलक जाऊन पोचलाय 15 या धावसंख्येवर. थोडासा या ठिकाणी क्षेत्रक्षकाची झालेली ढील आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी उठवला गेला आहे. धावफलक जाऊन पोचलाय 15 या धावसंख्येवर. गोलंदाजी मागवर कृष्णा पाटकर ज्याच्याकडे अनुभव आहे असा कृष्णा पाटकर गोलंदाजी मागवर दिसतोय. स्ट्राईक घेणार असं असेल सागर. एका षटकाराच्या मदतीने सागरसुद्धा खेळतोय. त्याच्याकडे सुद्धा या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्याच्या मनगटांमध्ये ताकद आहे आणि ती ताकद या ठिकाणी दाखवली त्याने. एक षटकार त्याच्या बॅटमधनं सुद्धा आलाय. खोलोटप्प्याचा चेंडू परत एकदा इनसाइड आउटचा फटका पॉईंट कवरच्या डोक्यावरून या ठिकाणी कवर करणं क्षेत्ररक्षण तर चांगले झाले. परतीचे फेके होईपर्यंत एका जोखमीची या ठिकाणी दुहेरी धाव बघायला मिळते. तिसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय मात्र अक्षय या ठिकाणी थांबवतोय. या दुहेरी धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. 46 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर या ठिकाणी खेळी बघायला मिळते. मोठे फटके आले त्यानंतर या ठिकाणी एक सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केलं जात आहे आणि स्कोरबोर्डसुद्धा हलता ठेवला जातोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू मोठा फटका या ठिकाणी. मिळालेल्या संधीचं सोनं केलं या ठिकाणी आणि चेंडूला पाठवून दिलंय षटकार. चांगल्या चेंडूचा या ठिकाणी सन्मान करायचा आणि खराब चेंडूवर नक्कीच आक्रमण करायचा हल्ला करायचा अशी काहीशी या ठिकाणी रणनीती दिसते. सागर याची अखोटप्याचा चेंडू होता त्याला पूल केला या ठिकाणी. धावसंख्या जाऊन बोलतोय 23 नंतरचा एका चांगला चेंडू त्याला हलकेचा स्टेअर केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये एक धावही काढले गेले. सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका आल्यानंतर हलकेच खेळून स्ट्राईक रोटेट करावं आणि नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला या ठिकाणी स्ट्राईकवर आणावं असा काहीसा इरादा आणि त्यात या ठिकाणी सक्सेसफुल होतं. धावफलक जाऊन पुढला 24 या धावसंख्येवर. 46 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली सुरेख झाले. या ठिकाणी अल्टी पलटी रिव्हर्स सेफ स्विच इटका या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे मात्र ओळखलं होतं कृष्णा. आणि कृष्णासुद्धा एक चतुरस्त गोलंदाज आहे. जाणतोय कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे. अखेरच्या क्षणी या ठिकाणी चेंडूचा टप्पा थोडासा या ठिकाणी पुढे टाकतोय आणि चेंडूची गणना ही निर्धाव स्वरूपात जाते. धावसंख्या स्थिरावते 24 धावा या धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात 46 धावांचा पाठलाग करत असताना परत एकदा आता थोडेसे या ठिकाणी केलेलं कौतुक थोडंसं वाढ वावगं ठरत आहे. आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे स्वेअर चेंडूची घोषणा करतात. स्वेअर धावाने धावफलक जाऊन पोचलाय 25 या धावसंख्येवर. धावफलका 25 या धावसंख्येवर जाऊन पोचलाय. 13 चेंडू आणि 21 धावा असं विजयाचं समीकरण. चांगली फलंदाजी परत एकदा इनसाइड आउटचा फटका. जेल उडतोय जेल खाली स्वतः दत्ता येतोय. थोडीशी या ठिकाणी मिसस्पीड होत आहे. कुठेतरी हा जेल झाला असता तर कमबॅक झाला असता सातारी मातोंड संघाचा. सामना हा बरोबरीत झाला असता मात्र या ठिकाणी कॅच ड्रॉप होते आणि एक धाव ही धावफलकावर. धावफलक जाऊन पोचलाय 46 या धावसंख्येवर. अजूनही 26 धावा 12 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण. 46 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी 26 धावांपर्यंत मजल मारली. 2 षटकांमध्ये निम्मा खेळ समाप्त झालाय. अजूनही निम्मी इनिंग बाकी. 12 चेंडूंचा खेळ असेल बाकी.
12 चेंडूंमध्ये 20 धावा करायच्या आहेत. फक्त एक गडी हा तंबूच्या असलेल्या डगआउटमध्ये. अजूनही 9 विकेट हातामध्ये बांदा संघाचे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी राज सोनुर्लेकर यांच्याकडून 500 रुपयाची या ठिकाणी बहुमूल्य स्वरूपाची देणगी या मंडळास देते. त्यांच्यासुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार, कारण एखादी स्पर्धा संपूर्ण होण्यासाठी काही दात्यांचीसुद्धा गरज असते. त्यांचे हे आशीर्वाद असेच या मंडळाच्या मागे राहू दे. परत एकदा मैदानाचे क्षण होतो आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अनिकेत रेडकरचा जेवतोय. स्ट्राईक एंडवर या ठिकाणी बिट्टू परब हलकेचा पडल्यानंतर या ठिकाणी चेंडू बाहेरच्या दिशेला काटा बदलतोय आणि जाऊन विसावतोय अफ्रेदी तुळसकरच्या हातामध्ये. अफ्रेदी आपलं काम सुरेखरित्या करतोय. चेंडूची गणना ही निर्धा स्वरूपात केली गेली, त्यामुळे धावफलक हा स्थिरावला गेला. धावफलक 26 धावा या धावफलकावर. प्रत्येक चेंडूच्या सांगतेकरीस विजयाचं समीकरण हे बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 20 धावा असं विजयाचं समीकरण असेल आता मात्र. ते बांदा संघाला आखू टप्प्याचा चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी, मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी आणि एका धावाने धावफलक जाऊन पोहोचलं 27 या धावसंख्येवर. 10 चेंडू आणि 19 धावा. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले गेलेत आणि त्यात यशसुद्धा मिळत आहे बांदा संघाला. सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं जाणत आहेत दोन्ही खेळाडू आणि त्याच्याचा जोरावर या ठिकाणी 27 धावांपर्यंत मजल मारली. अजूनही अर्धी इनिंग बाकी. 10 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. अशावेळी थोडासा प्रेशर असेल दोन्ही साईडला, कारण सामना हा समसमान स्थितीमध्ये आत्तापर्यंत जर विचार केला तर. चांगला चेंडू या ठिकाणी गॅपमध्ये खेळतोय. दोन क्षेत्ररक्षक येत आहेत या ठिकाणी. परतीचे फेके सिद्धेश घाडी याच्याकडनं येत आहेत आणि रने बिकेंद्र इकडे बघा. थोडेसे या ठिकाणी हवेत अत्रो असताना या ठिकाणी कॉल केले गेले आणि सुरेखरित्या जोखमीची दुहेरी धावसुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केले गेले. दोन धावने धावफलक जाऊन पोचलाय 29 या धावसंख्येवर. 17 धावांची गरज असेल आता मात्र. 9 चेंडू आणि 17 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. अचूक टप्प्याची गोलंदाजी अनिकेत याच्याकडनं बघायला मिळते. सिंगल डबल फक्त धाव खर्च करतो या 3 चेंडूंवर, त्यामुळे धावफलकात मोठासा काही बदल होत नाही. लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू या ठिकाणी आता मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 धावा ह्या धावफलकावर. सन्मान दिला जातोय दोन्ही खेळाडूंकडनं आणि खराब चेंडूंना मात्र या ठिकाणी आक्रमण केलं गेलंय. पहिल्यापासूनच ही रणनीती आणि त्यात यशस्वीसुद्धा जाता होताना दिसतोय तो सागर. विजयाचं समीकरण आता मात्र बदललं जातं. एका षटकाराने पारडा थोडंसं या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जाते. चांगला चेंडू कम बॅक करणारा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू एक षटकार खाल्ल्यानंतर सुंदर या ठिकाणी कम बॅक केलाय. फाईट योकरचा हा चेंडू होता. धावफलक स्थिरावले गेले 35 धावे. परत एकदा आकुटप्याचा चेंडू होता. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न झालाय. कारंजा उडालाय, झेल उडालाय, मात्र नो मॅच लाईनमध्ये चेंडू जातो. एका धावेसाठी एकरी धावने धावफलक जाऊन पोचलाय 36 धावा. 3 षटकांचा खेळतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 36 धावा म्हणजे 6 चेंडूमध्ये 10 धावा असं विजयाचं समीकरण असेल. तोपर्यंत जाऊ आपण एक सुमधुर संगीत.
सहा चेंडू आणि 10 धावा असं समीकरण असताना एक निर्णायक षटक हटण्यासाठी एका युवा गोलंदाजाच्या सातेरी मातोंड संघाचा उदयमुख खेळाडू म्हणून ज्याने या ठिकाणी नक्कीच आपलं नाव या पंचक्रोशीमध्ये वेंगुर्ला तसेच सावंतवाडी तालुक्यामध्ये ज्याची ओळख निर्माण केले तो राज वडाचे पाटकर हा गोलंदाजी मागवर सज्ज होतो आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर विचार केला तर फक्त एक गडी हा डगआउटमध्ये असल्यामुळे बेनिफिट असेल त्यांच्याकडे. चांगला चेंडू व्हाईट यॉकर पर देता चेंडू होता या ठिकाणी थोडासा फलंदाजापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न व्हाईटची दात मागितले म्हणजे मात्र पंचांची नजर ही करडी आहे. एका बाजूने जर विचार केला तर किशोर भगत सर आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर प्रदीप पेंडेकर सर हे पंचांच्या भूमिकेत. परत देता कोलोडपाचा चेंडू होता मोठा फटका या ठिकाणी हाफ फॉलेवर घेऊन चेंडूला भिरकावून दिला या ठिकाणी डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो या ठिकाणी 6 धावांसाठी. खरंच या ठिकाणी वन साइड फटकेबाजी 4 षटकार या ठिकाणी खेचल्याचं सागरने आणि 31 धावांवर खेळतोय आपल्या वैयक्तिक 31 धावा. संघाचा जर विचार केला तर संघाची सांघिक धावसंख्या 42 धावा आणि त्यात एकट्या सागरच्या 31 धावा. त्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार आपण बघितले. वन साइड हिरो आहे आणि हा वन साइड हिरो आहे. परत एकदा अकोटाबाजा पूल केला या ठिकाणी पूल नक्कीच सक्सेसफुल होतोय आणि चेंडू जातो या ठिकाणी 4 धावांनी आणि या 4 धावाने सामना होतोय समाप्त आणि विजय होतो या ठिकाणी बांदा संघ. विनंती असेल या ठिकाणी चारही संघाच्या कर्णधारांनी या सिद्धेश्वर दळकर संघ ब त्याचबरोबर सातेरी मातोंड संघ मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा माऊली केरवाडा विनंती असेल चारही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी कॉम्बॉक्स येते या नक्कीच सामनावीरकडे आपण वळतोय आणि या मॅचचा सामनावीर ठरतोय नक्कीच ज्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारून 35 धावांची बहारदार खेळी केली. नॉट आउट 35 धावा ज्याच्या बॅटमध्ये कुठल्या गेल्यात तो सागर नक्कीच ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.